नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता या विषयातील आकलन या घटकातील इंग्रजी वर्णमाला आणि अक्षरमाला हा जो एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा घटक आहे या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वर्णमाला हीच मा सर्वांची परिचयाची आहे इयत्ता पहिलीपासून तुम्ही हे जे इंग्रजीचे सर्व वर्ण आहे ते वर्ण पाहिलेले आहेत ए टू झेडपर्यंतचे जे वर्ण आहे ते सर्व तुम्ही वर्ण पाहिलेले आहेत परंतु याच्यामध्ये एक वेगळंपण या असं आहे पाचवी शिष्यवृत्तीमध्ये यापैकी फक्त पंचवीसच जे वर्ण आहेत एपासून तर वायपर्यंत हे जे वर्ण आहेत या वर्णांचं या ठिकाणी समावेश केलेला आहे हे वर्ण या वर्णावर आधारित प्रश्न विचारले जातात या अक्षरांचे जे क्रमांक आहेत पहा ही जी डावी साइड आहे आणि ती उजवी साइड आहे तर अक्षरांचे डावीकडून क्रमांक आणि अक्षरांचे उजवीकडून क्रमांक ह्या दोन्ही प्रकारच्या क्रमांकावर आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तर हे क्रमांक आपल्याला माहीत पाहिजेत तर आपण जर डावीकडून क्रमांकाचा विचार जर केला तर एक नंबरच्या क्रमांकावर जे अक्षर आहे पहा ते ए हे अक्षर आहे आणि पंचवीसाव्या क्रमांकावर जे अक्षर आहे ते वा हे अक्षर आहे पहा आणि जर त्यानंतर आपण जर उजवीकडून या अक्षरांचा विचार जर केला उजवीकडून जर विचार केला तर उजवीकडून वाय हे एक क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर वाय आहे आणि पंचवीसाव्या क्रमांकावर जे अक्षर आहे ते अक्षर कोणतं आहे ए हे अक्षर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही वर्णमाला या घटकावरचे प्रश्न सोडवता तेव्हा या वर्णांचे गट सुद्धा तुम्हाला करता आले पाहिजेत आता गट कसे करायचे तर या ठिकाणी आपली जी प्रश्नपत्रिका असते आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा या वर्णांचे पाच पाच अक्षरांचे गट केलेले असतात त्यातला जो पहिला गट आहे पा या ठिकाणी तुम्हाला दिसतो एपासून तर ए ए पर्यंत हा पहिला गट आहे त्यानंतर पुढचा जो गट आहे पासून तर जेपर्यंत हा दुसरा गट आहे त्यानंतर केपासून तर ओ पर्यंत हा तिसरा गट आहे त्यानंतर पुढचा जो गट आहे पीपासून तर टीपर्यंत हा चौथा गट आहे आणि शेवटचा जो गट आहे यूपासून तर वायपर्यंत हा गट आहे पहा कधी कधी आपल्याला असं विचारतात की या वर्णमालेवर सोळाव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे डावीकडून सोळाव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे मग प्रत्येक अक्षराचा क्रमांक मोजत बसण्यापेक्षा आपण हे जे गट आहेत हा पाचचा गट आहे हा पाचचा गट आहे हा पाचचा गट आहे पाच दहा पंधरा आणि सोळाव्या अक्षरावर अक्ष सोळाव्या क्रमांकावर जे अक्षर आहे ते कोणतं अक्षर आहे पी हे अक्षर आहे हे, हे आपण सहजरित्या सांगू शकतो पहा मित्रांनो त्यानंतर कधीकधी आपल्याला हे जे काही अक्षर आहेत पहा या अक्षरामध्ये डावीकडून जर समजा या क्रमांकावर असेल तर उजवीकडून कोणत्या क्रमांकावर असेल किंवा उजवीकडून या क्रमांकावर आहे तर डावीकडून कोणत्या क्रमांकावर अस आहे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवताना समजा या ठिकाणी उदाहरण आहे पहा समजा आपल्याला विचारलं आहे की ईचा डावीकडून डावी क्रमांक पाचवा आहे डावीकडून जर आपण क्रमांक मोजला चा तर तो, तो कितवा आहे पाचवा क्रमांक आहे आणि जर तो क्रमांक आपला उजवीकडून विचारला जर आपल्याला चा उजवीकडून जर क्रमांक विचारला तर यासाठी एक या सोपी ट्रिक्स आहे मित्रांनो ट्रिक्स कोणती आहे तर आपण काय करायचे सव्वीस सव्वीसमधून काय करायचं आहे तो जो क्रमांक आहे तो क्रमांक जेव्हा आपण वजा करणार समजा या ठिकाणी स सव्वीसमधून आपण पाच वजा केलेल्या एक आहेत एकवीस आलेला आहे याचा अर्थ उजवीकडून एकविसाव्या क्रमांकावर ई आहे म्हणजे डावीकडून ते पाचव्या क्रमांकावर आहे आणि उजवीकडून एकविसाव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला कसं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तो दिलेला जो क्रमांक आहे तो दिलेला क्रमांक आपल्याला सव्वीसमधून मधून काय आहे वजा आहे मित्रांनो आणखीन एक उदाहरण पाहूया ठिकाणी आपण पुढचं उदाहरण असं आहे पहा केचा डावीकडून क्रमांक अकरावा हे पहा बरं या ठिकाणी आहे का अकरावा क्रमांक केचा अकरा अकरावा क्रमांक आहे पहा तर याचा उजवीकडून क्रमांक कितवा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सोपी आयडिया आहे सव्वीसमधून आपल्याला काय करायचे आहेत अकरा वजा करायचे आहेत सव्वीसमधून जेव्हा आपण अकरा वजा करणार त्या ठिकाणी उत्तर किती येते पंधरा येत आहे पहा त्या ठिकाणी पहा उजवीकडून पहा पंधराव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे के हे अक्षर आहे म्हणजे असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण सहजरित्या सोडू शकतो त्यानंतर आणखीन एक प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण जेचा उजवीकडून क्रमांक सोळावा दिलेला आहे पहा आत्तापर्यंत आपण डावीकडून डावीकडूनचे क्रमांक पाहिले होते उजवीकडूनचे क्रमांक आपल्याला शोधायचे होते आता उजवीकडूनचा क्रमांक दिलेला आहे डावी कडचा कर... क्रमांक ओळखायचा आहे क्रमांक उजवीकडचा असू द्या नाहीतर डावीकडचा असू द्या हे करताना फक्त एकच महत्त्वाची ट्रिक्स आहे या ठिकाणी की आपल्याला काय करायचं आहे सव्वीसमधून तो क्रमांक का आपल्याला काय करायचा आहे वजा करायचा आहे या ठिकाणी आपण सव्वीसमधून सोळा वजा केले उत्तर त्या ठिकाणी दहा येतं याचा अर्थ डावीकडून दहाव्या क्रमांकावरती अक्षर त्या ठिकाणी असणार आहे पहा या पद्धतीने डावीकडून उजवीकडून उजवीकडून डावीकडून या स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडू शकतो त्यानंतर ही जी अक्षरमाला आहे किंवा ही जी वर्णमाला आहे या वर्णमालेवर आणखीन काही प्रश्न असतात की आपल्याला कधी कधी विचारतात मधलं अक्षर कोणतं आहे या वर्णमाले मधलं मक्ष मधलं अक्षर किंवा कधीकधी असं विचारतात की जी आणि ओच्या मधलं अक्षर कोणतं आहे तर हे मधलं अक्षर कसं शोधायचं आहे आपण सुरुवातीला काय करूया ही जी वर्णमाला आहे ए ते वायपर्यंत जी वर्णमाला आहे एकूण पंचवीस अक्षर आहेत यातलं जे मधल्या क्रमांकाचं अक्षर आपल्याला शोधायचं मधल्या क्रमांकाचं अक्षर कसं शोधणार आपण तर हे जे पंचवीस अक्षर आहे त्या पंचवीस अक्षरामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक मिळवायचं आहे सव्वीस झाले आणि त्या सव्वीसचे आपण जेव्हा निम्मे करणार आहोत सव्वीसला आपण जेव्हा दोन्ही भाग देणार आहोत त्या ठिकाणी उत्तर येणार आहे तेरा तेरा क्रमांकावर पहा कोणता अक्षर आहे यम हे अक्षर आहे हे नेहमी असतं पहा मित्रांनो यम हे अक्षर या आपली जी वर्णमाला आहे या वर्णमालेमध्ये यम हे अक्षर मधल्या क्रमांकावर आहे त्यानंतर आणखीन काही उदाहरणं या ठिकाणी पाहूया समजा या ठिकाणी दिलंय पा जी व यू या अक्षरांच्या मधोमध येणारा अक्षर जीचा क्रमांक कितवा या ठिकाणी सातवा क्रमांक आहे यूचा क्रमांक कितवा आहे एकविसावा क्रमांक आहे मग काय करायचं जे दिलेले दोन क्रमांक आहेत त्या दोन्ही क्रमांकाची काय करायची आहे बेरीज करायची पहा मित्रांनो दोन्ही क्रमांक जसे आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये एट ते वाय पर्यंत ए चा क्रमांक एक होता वायचा क्रमांक पंचवीस होता दोघांची आपण बेरीज केलेली आहे त्याच पद्धतीने जी चा क्रमांक आहे सात यूचा क्रमांक आहे एकवीस या दोन्ही क्रमांकाची आपण जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते अठ्ठावीस येते आणि त्या अठ्ठावीसचे जर आपण निम्मे केले चौदा तर चौदाव्या क्रमांकावर कोणता अक्षर आहे यन हे अक्षर आहे म्हणजे यू आणि जी या दोन अक्षराच्या मध्ये असणारा अक्षर कोणता आहे यन हे अक्षर आहे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत आपण या ठिकाणी सोडू शकतो आणखीन एक प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण आणखीन एक युक्ती पाहूया या ठिकाणी येते ई याच्यात मधलं जे अक्षर आहे पा एक कोणत्या क्रमांकावर आहे ए एका एक, एक नंबरच्या क्रमांकावर आहे ई हे पाचव्या नंबरच्या क्रमांकावर आहे या दोघांची जर आपण बेजी बेरीज केली एक अधिक पाच किती सहा होतात आणि सहाची जर आपण निम्मे केले किंवा सहाला जर आपण दोनने भागलं तर उत्तर किती येतं तीन येतं आहे म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर जे अक्षर आहे ते मधलं अक्षर या ठिकाणी आहे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो जे मधलं अक्षर आहे ही जी युक्ती आहे पहा काय जे दोन क्रमांक दिलेले आहेत त्या दोन क्रमांकाची भी रिस करायची त्या बेरजेला दोनने भागायचे भागाकार जो येणार आहे तो काय असणार आहे मधलं अक्षर असणार आहे त्यानंतर आपण जेव्हा या संदर्भात किंवा ही जी इंग्रजी अक्षरमाला आहे या अक्षर संदर्भात आणखीन जे प्रश्न सोडवत असतो हे प्रश्न सोडवत असताना आणखीन काही आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्यात प्रश्नाची भाषा समजून येणं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पहा या ठिकाणी सांगितलं बा प्रश्नामध्ये अक्षरापासून असा उल्लेख असल्यास त्या अक्षराचा क्रमांक एक धरून पुढे मागे मोजावे काय करायचं अक्षरापासून जर आपल्याला म्हटलं अक्षरापासून जेव्हा अक्षरापासून असेल तेव्हा काय करायचं आहे ते अक्षर आपल्याला धरायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला काय करायचं अक्षर मा मागे किंवा पुढे आपल्याला मोजायचे आहेत त्यानंतर आणखीन पहा अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे असं जर म्हटलं अक्षराच्या उजवीकडे किंवा डावीकडे जर असं म्हटलं तर आपल्याला ते जे अक्षर आहे ते सोडायचं आहे आणि ते अक्षर सोडून जे पुढचं अक्षर आहे ते पुढचं अक्षर आपल्याला काय करायचं आहे पहिलं अक्षर आपल्याला धरायचं आहे पहा मित्रांनो त्यानंतर आणखीन काय सांगता येईल दोन अक्षरांच्या दरम्यान कधी कधी असाही प्रश्न येतो की दोन अक्षरांच्या दरम्यान किती अक्षर आलेली आहेत तेव्हा आपला काय करायचं आहे ते जी दोन अक्षरं आहेत समजा आपल्याला विचारलं की उदाहरणार्थ आपण सांगितलं पहा ये ते ए ते ईच्या दरम्यान किती अक्षर आले आहेत तर आपल्याला ला सुद्धा वगळायचं आहे ला सुद्धा वगळायचं आहे आणि त्यामध्ये जे अक्षर आले आहेत बी सी आणि डी म्हणजे ए ते ईच्या दरम्यान जे अक्षर आले आहेत किती अक्षर आले आहेत तीन अक्षरं आलेले आहेत म्हणजे जेव्हा दरम्यानचे अक्षर आपल्याला विचारतात तेव्हा आपला ती जी दोन्ही अक्षरं आहेत ती दोन्ही अक्षरं वगळावी लागतात त्याच्यामधली जी अक्षर आहेत ती अक्षरं आपल्याला मोजावी लागतात त्यानंतर एका अक्षरापासून दु दुसऱ्या अक्षरापर्यंत एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरं जेव्हा आपल्याला आप काय करायचं आहे या अक्षरापासून ए पासून तर ईपर्यंत किती अक्षरं आहेत असं कधी कधी विचारलं जातं तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ती जी दोन अक्षरं आहेत ती दोन अक्षर सुद्धा धरायची आहेत आणि त्याच्यामधली जी अक्षरं आहेत तीसुद्धा त्या ठिकाणी धरायची आहेत ए टू ईपर्यंत त्या ठिकाणी किती अक्षरं आहेत पाच अक्षरं त्या ठिकाणी आहेत अशा वेगवेगळ्या ज्या ट्रिक्स आहेत या ट्रिक्सच्या आधारे आपण वर्णमाला किंवा इंग्रजी अक्षरमाला हा जो घटक आहे, वेग आहे, आहे या घटकावरचे जे प्रश्न आहेत ते आपण प्रश्न सोडू शकतो आपल्या या बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला यावरच्या ज्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स आपण पाहिलेल्या आहेत यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरची उदाहरणं सोडून घेऊया धन्यवाद